मृतदेह वाहून नेण्यासाठी अँब्युलन्सच्या कमतरतेमुळे चक्क मृतदेह स्कूल बसमध्ये वाहून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हा प्रकार घडला असून रुग्णवाहिका कमी पडल्याने चक्क स्कूल बसमध्ये मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची वेळ आली आहे. देशात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. रुग्णालयात बेडचा अभाव आहे, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून भारताला मदतीचा हात दिला जातोय. सिंगापूरने ऑक्सिजनची मदत केल्यानंतर आता अमेरिकेने भारताला मदतीचा हात दिला आहे. भारतीय नागरिकांना अतिरिक्त मदत केली जाईल अशी माहिती अमेरिकेचे सचिव यांनी ट्विटरद्वारे केली आहे. मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या मृतदराच्या संख्येत घट झाली आहे. मार्चमध्ये आलेल्या कोरोनाची दुसरी लाट पाहता जी अपेक्षा दर होती त्यापेक्षा 40% घट नोंदवण्यात आली आहे. महिलांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अधिक अँटीबॉडीज असल्याचं मुंबई महापालिकेच्या सेरो सर्व्हेत पाहणीत आढळले. झोपडपट्टीतच नव्हे अन्य वस्तींमध्येही सेरो पॉझिटिव्हिटी वाढली आहे. महिलांमध्ये सेरो पॉझिटिव्हिटी हा दर 37.12% आहे तर पुरुषांमध्ये 35.2% आढळलेला आहे. मुंबई महापालिकेने काल हा रिझल्ट जाहीर केला. राज्यातल्या जनतेचं मोफत लसीकरण करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोफत लसीकरणासाठी अनुकूल असल्याचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय. तर महाराष्ट्राच्या जनतेचं मोफत लसीकरण होणारच हे आता निश्चितच झालंय. पिछले कैबिनेट में इस विषय पे हमारी चर्चा हुई थी. उस समय एकमत हुआ था कि महाराष्ट्र के सभी नागरिक जिनकी उम्र 18 से 45 के बीच में है सरकार अपने पैसे से लोगों को टीका लगवाएगी. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.